आमचं एकच म्हणणं आहे की पश्चिम सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील सगळे जे कॅनल आहेत त्या सगळ्या कॅनलला पाणी सोडायला पाहिजे। मेन म्हणजे मंद्रूप, निंबर्गी, येळेगाव, गुंजेगाव जे काय त्याच्यावर असतील ते, उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये शिरापूर, कारंबा फाटा, एकुर्क, आता नरोटवाडीला नवीन निघालेला फाटा आणि टेल टू हेड त्यांनी भरत यायला पाहिजे। त्याने अनेक वर्ष या रोटेशन पद्धतीने जर पाणी सोडण्याचा प्रयत्न केला तर तिथंपर्यंत शेवटपर्यंत पाणी गेलं। गेल्या वर्षी पाणी असताना रोटेशन केलं, निंबुर्गी असू दे किंवा मंद्रूप असू दे किंवा मला वाटते येळेगाव असू दे, गुंजेगाव असू दे, तिथंपर्यंत पाणी आलं ते फक्त 2 दिवस राहिलं आणि पाणी बंद करण्यात आलं। जर हे पाणी कर्नाटकमध्ये वाहून जात असेल तर सगळ्या कॅनलला शेवटच्या एंडपर्यंत, टेल टू एंडपर्यंत आपलं पाणी भरलेलं पाहिजे। त्यात होडगीचं तलाव आहे, अनेक आहेत की ज्याचं भविष्यामध्ये आपल्याला उपयोग होतो। आज बोरला पाणी वाढतं आहे, पिण्याच्या पाण्या योजना चालू राहते, विहिरीला पाणी वाढतं आहे, जेणेकरून शेतकऱ्याच्या दृष्टीनं खूप मोठं हा निर्णय होणार आहे। म्हणून माननीय साळेसाहेबांना मी निवेदन द्यायला आलो होतो, पण साळेसाहेब कालपासून ते उजनी डॅमवरच असल्यामुळं क्षीरसागरसाहेब इथं होते, त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं। आजच आम्ही याचं सगळं नियोजन करतो पण उद्यापासून या नियोजनाप्रमाणे टेक्निकल बाग बनून सोडा असंही मी त्यांना विनंती केली, त्याप्रमाणे ते निश्चितपणे होईल आणि याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना निश्चितपणे होणार आहे। आणि हे वेळीच जर त्यांनी हा निर्णय घेतला ठीक आहे, नाही परत 4 दिवसांनी आलं। आज विनंती आहे, दुसऱ्या वेळेला विनंती राहणार नाही एवढं मी त्याला सांगतो। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।